बापाला मेल्यानंतर जाळतात, ए बापाला मेल्यानंतर जाळतात। सुन काय पुराणो, ए बापाला मेल्यानंतर जाळत नाहीत रे, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात। नीट ऐकून घ्यायचं आहात, मेल्यानंतर फक्त त्याचं निर्जीव शरीर जाळतात। पण जर आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बाप घरात मरत असतो पोरानो, रोज बाप घरात मरत असतो, जिवंतपणी रोज त्याची चिता जळते, आपला बाप आपल्यामुळं मरत असतो। म्हणून या क्षणाला शपथ घ्यायचंय पोरी, काय वाटेल ते होऊ दे, हे पोरा काय वाटेल ते होऊ दे, मी माझ्या बापाची मान झुकू देणार नाही पोरी, बस तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ मी घेत नाही बाग। आज एक काम करायचंय पोरी, मी तुला सांगतो बघ, तेवढं काम करायचंय, आज पर्यंत केलं नाहीस बघ पोरी, तुला 90% मार्क्स पडले, पळत गेलेस बघ, बापाला दाखवलंस बघ, बापा मला 90% मार्क्स पडले, हे पोरी नो एवढंच तुम्ही काम केलं, पण मी तुम्हाला सांगतो आज एक काम करायचंय बघ पोरी, आज एक काम करायचंय बघ पोरी, हे बघ पोरी, ए ए कारण का तुझ्या हातात आता मोबाईल आहे ना, तू 11वीला आलीस, तू 12वीला आलीस, तू 9वीला आलीस, तू 8वीला आलीस, तुझ्या हातामध्ये मोबाईल आहे बघ, हे प्रत्येकाच्या हातामध्ये इथं मोबाईल आहे बघ, ए तो मोबाईल कसा आला तुला माहितीये का पोरी, तुला काय वाटत, बाप गेला दुकानात गेला पैसे दिले आणि मोबाईल घेऊन आला पोरी, चो का ए तो मोबाईल कसा आला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, ए उडामध्ये बसून राहायचं, बाप समजावून घ्यायचा, आलायचं नाही कोणी, आलायचं नाही कोणी, कारण आजपर्यंत तुझ्या बापानं अनेक वेळा सोहून अंगावरती झेललंय बघ, आजपर्यंत तुझा बाप तुझ्यासाठी पावसामध्ये भिजलाय बघ, मग आज बाप ऐकत असताना ऊन आणि पाऊस, ए याचा विचार करू नको, पहिल्यांदा हा महाराष्ट्रात असा होत आहे लेकरानो, तुम्हाला बाप कळतोय, ऐकून घ्या, हे ए पुरी तुझ्या हातातला मोबाईल कसा आलाय माहितीये का, ते तुझ्यापर्यंत, ए आई जवळ जाऊन रडत होतीस ना, मम्मी मम्मी मला फोन पाहिजे, नाहीतर मी शाळेला जाणार नाही, मी अभ्यास करणार नाही, ए तेव्हा तुझी आई हात जोडून तुझ्या पुढे म्हणत होती पोरा, ए आहे तो मोबाईल वापर रे, बापाला कर्ज झालंय पुढच्या वर्षी घे, की तू रडायला लागलास बघ, नाही 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 मला मोबाईल पाहिजे, ए संध्याकाळी 7 वाजता कामावरून बाप येऊन जेवायला बसतो तेव्हा हळूच अन्नाचं ताट करून आई बापा पुढे ठेवते, भुकावलेला बाप एक घास घेतो तोंडात घालतो, दुसरा घास हातामध्ये असतो, आणि इतक्यात इतक्यात आई म्हणते अहो ऐकलं का, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल नाहीतर अभ्यास करणार नाही म्हणते, आईची शपथ घेऊन सांगतो पोरानो, तोंडातला घास बाहेर काढता येत नाही म्हणून बाप कसा तर तो घास गिळतो, ए आणि हातातला घास ताटातच टाकतो आणि आणि उठतो उठतो, आई म्हणते अहो जेवण तर करून घ्या, नको ग जेवता कधी पण ये, पोरगीचं आणि पोराचं शिक्षण महत्वाचं आहे, ए गावामध्ये जातो बघ, गावामध्ये जातो आपल्या मित्राकडे जातो आणि मित्रासमोर भिकाऱ्यासारखा तुझा बाप झुकतो ग पोरी, आणि मित्राला म्हणतो माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचाय, माझ्याकडे 5000 रुपये आहेत, 10000 रुपये उसनं देशील का पोरी, तुझ्या हातातल्या मोबाईल साठी तुझा बाप त्याच्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झुकलाय रे पोरा, हा बाप आम्हाला कधी कळणार, आज मोबाईल आमच्या हातात आला पण त्या स्क्रीनवर बापाचा फोटो आम्ही कधी ठेवत नाही, आईचा फोटो आम्ही कधी ठेवत नाही, जो बाप तुझ्यासाठी भिकाऱ्यासारखा झुकला कर्ज काढून तुला मोबाईल दिलं तो बाप आम्हाला कळाला नाही, पण ज्यांनी आम्हाला कधीच काय दिलं नाही ते हिरो हिरोईन मात्र आमचे आदर्श झाले, ए पोरीनो हा बाप या देशाला कळायला पाहिजे, म्हणून तुला सांगतो बाप पोरे आज एक काम करायचं बघ, हे बाप आज बाप कळालाय ना तर माझं एक ऐक बघ पोरे, हे पोरा शाळा सुटल्या सुटल्या पळत घरी जायचं बघ, घरात गेल्यानंतर नेहमीच तुला आई दिसते, बाप दिसत नाही कारण बाप तुमच्यासाठी कामाला गेलेला असतो, आज बापाची वाट बघायची बघ पोरी, आज बापाची वाट बघायची बघ पोरी, हे बघ आज बापाची वाट बघायची, आणि जसा बाप संध्याकाळी घरी येईल तेव्हा पहिलं काम
करायचं बघ, पळत पळत जायचं आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरीनं, बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. जशी बापाला कडकडून मिठी मारशील तसा बाप तुला जवळ घेईल आणि तुला म्हणेल, काय झालं का पोरी, शाळेत कोण काय म्हणाले का पोरी, तुला कोण मैत्रीण काय म्हणाली का, मित्रान काय केलं का, काय झालं. त्यावेळेला बापाला सांगायचं, नाही पप्पा सगळं काही चांगलंय पण आज पहिल्यांदा मला बाप कळालाय पप्पा, आज पहिल्यांदा मी तुम्हाला मिठी मारते पप्पा, माझ्यासाठी तुम्ही नागडं उघडं राहिला पप्पा, माझ्यासाठी उपाशी राहिला पप्पा. भर 12 वाजता सूर्य माथ्यावर असताना त्या उन्हामध्ये माझ्यासाठी काम केलं तुम्ही पप्पा, तुम्ही माझ्यासाठी काम केलं पप्पा, आज तुम्ही मला कळालं पप्पा म्हणून ही मिठी मारते. ए बाप पण तुझा रडेल बघ तुझ्यासाठी, तू पण बापाला मिठी मारून रड. पोरीनं खरंच सांगतोय, ए जा घरी आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारा. ए का मिठी मारा, खूप नशीबवान आहात, तुम्हाला तुमचा बाप आहे, बापाची किंमत त्या पोराला विचारा पोरीनं, बापाची किंमत त्या पोराला विचारा पोरीनं, बापाची किंमत त्या पोराला विचारा. ए ज्याचा बाप लहानपणीच निघून गेलाय त्याला बापाची किंमत विचारा पोरीनं. ए पोरीनं तुमचा बाप जेव्हा दिवाळीच्या दिवशी तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो रा, पोरग बापाच्या आठवणीत रडत आणि आई आपल्या नवऱ्याच्या आठवणीत रडत असते पोरानं. बापाची किंमत त्या पोराला विचारा जे पोरग पहिलीपासून 10वीपर्यंत कधी सलीला गेलं नाही. जेव्हा सलीला जायचं असतं तेव्हा तुमचा बाप तुमचं पैसे भरतो. बिना बापाच्या पोराला सलीला जाता येत नाही. सकाळी 6 वाजता उठता याच मैदानात अशी सलीला जाणारी एसटी लागलेली असते. तुम्ही पळत पळत येता, आईनं लाडू करून दिलेले असतात, आईनं सगळं काय दिलेलं असतं, पिशवी घेऊन तुम्ही बसमध्ये येऊन बसता आणि बिना बापाचं पोरगे असे लांब त्या गेटच्या बाहेर झाडाखाली उभं असतं आणि त्या सलीला जाणाऱ्या बसकडं बघत असतं आणि हात करत असतं आपल्या मित्रांना, कारण त्याला सलीला कधीच जायला मिळत नाही, कारण त्याचा बाप नसतो. सलीला जाणारे मित्रांच्याकडे हात करून लवकर यार मी वाट बघतोय म्हणत असत ते बिना बापाचं पोरग. तुमची सलीची बस निघून गेली की आईकडे जाते ना, आईला म्हणत आई मला एकदा तरी सलीला पाठव की, त्यावेळेला आई म्हणते पोरा पुढच्या वर्षी नक्की पाठवते, पुढचं वर्ष करत 12वी कधीची निघून जाते त्या पोराला कळत नाही. हे त्या पोराला बापाची किंमत विचारा. जे पोरग आता पहिलीपासून 12वी पर्यंत कधीच सलीला गेलं नाही. आज अखंड भारत माझ्यासाठी टाळ्या वाजवतो पण आजही मला गरीब वाटत, कारण त्या टाळ्याच्या कडकडामध्ये मला माझ्या बापाची टाळी दिसत नाही. लहानपणी मला माझा बाप सोडून गेला, आई रडते आईचे अश्रू दिसतात पण पोरानं आईची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, या जगात सगळ्यात जास्त जर तुमच्यासाठी कोण रडत असेल तर रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर बसून आपला बाप आपल्यासाठी रडत असतो पोरानो, हे कधीच विसरू नका आणि त्या बापाला मान खाली घालून कधी लावू नका पोरीनो, कधीच लावू नका. आज जा, ए बाप असेल तर बापाला मिठी मार, बाप नसेल तर मी तुझा बाप आहे बघ, महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली प्रत्येक पोरगी माझी बाप आहे, तुला शिकवणारा तुझा शिक्षक तो मुख्याध्यापक तुझा बाप आहे बघ. ए स्वतःला पोरक समजू नको बघ पोरी, ए माझा दत्ता भाऊ तुझा बाप आहे बघ, या शाळेचा ए प्रत्येक संचालक तुझा बाप आहे बघ, जर मिठी मारते ना त्याच्या पायावरती तुझं डोकं ठेव पोरी, कारण बाप आहे तर सगळं आहे, मला कळून चुकलंय म्हणून हा बाप लाचार आजमून रस्त्यावरून फिरतो. कार पोरानं तुमच्या हातामध्ये सिगारेट येत, तुमच्या हातामध्ये मोबाईल सुटत नाही ना का हो, रात्रंदिवस ए तुम्ही मेहनत करायचं सोडून देता का, कशासाठी. ए पोरीनो एका गोष्टी तुम्हाला सांगू का, ए पोरा ऐक, ए बाप ए मी बघितलंय म्हणून सांगतो, महाराष्ट्रातला पालक मला म्हणतो सर पोरगीचं लग्न ठरलंय, सर पोरगीचं लग्न ठरलंय, याल का सर लग्नाला, याल का पोरगीचं लग्न ठरलंय लग्नाला, याल का लग्नाला, याल का सर या की हो मग.